हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशत्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे क्रिशत्रिशाज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. क्रिशत्रिशा आत्ता स्कूलमधनं आलेल्या आहेत आणि व्लॉग हा दुपारी स्टार्ट झालेला आहे. बाप रे, किती लाल झाल्यात, खूप ऊन लागलं बघू बघू. बापरे, खूप ऊन आहे बाहेर. ही परता आपलीस तू तर, ऊन लागले किती बघू. लाल झाले क्रिशत्रिशा उन्हात. नाही, उद्या घालायचंय. अजून किती गरमी झाली सोनू तुम्हाला. ते माझ्याकडे पेन्सिल कपडे. क्रिशत्रिशा अ आई लिहिता ते अ से आहात. त्यांचं झालंय ना स्कूल मध्ये, स्कूल मधून आले क्रिशत्रिशा आणि होमवर्क करतात. पेंटिंग करणार आहे बघू. डीट पुढे बघ ना तू, लर्न केलंय ना. अ आ ई त्याच्यानंतर काय असत. टीचरनी दिला असेल ना आणि तू लर्न केलंय ना. तुम्ही मग राईट कर व्यवस्थित. मम्मा लावून घ्यायचा. मम्मा पहिले लावून घ्यायचा. छोटी शादी, छोटी एक डॉट द्यायचा आधी दिला. मम्मा बघ ना ही लाईन आहे ना, इकडे दे पेन्सिल बघू इकडे. तेव्हा ही वाली आहे ना, अशी थोडीशी मोठी पाहिजे असते. आणि इथे नाही द्यायचं हे, इकडे द्यायचं का मात्र. हा मात्र इथे दे. रॉंग रॉंग. बोल ना तू, म्हणजे कळेल. कसा म्हणजे. हा अजून एक हाफ सर्कल. काय व्यवस्थित अशा. अरे रे रे रे, स्टँडिंग लाईन थोडीशी मोठी कर ना इकडची, ही वाली इरिज करते. इरिज कर. गाडीच्या पाठी नको जाऊ, सरळ जा ना त्रिशू. त्रिशा रबर आणि इथं बरेच रबर असत. सर सर नाही पडत, नाही पडत, नाही पडत तुझ्या यायला. बस जस सर. गाडीच्या पाठी नको जर सरळ जा ना तिकडे, सरळ सरळ. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं रात्रीचं किचन क्लिनिंगचं रुटीन. इथे आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आमच्याकडे दोन गॅस आहे, एक खाली आहे आणि एक वरती आहे. तर पटपट गोष्टी होतात, सो आमच्याकडे पहिल्यापासूनच दोन इथे गॅस आहेत. सो आता स्वयंपाक वगैरे सगळा तयार आहे. आई दुसरं काम करण्यासाठी गेलात आणि मम्मी थोडंसं बाहेर गेलेलं आहेत. मी एकटीच कुठलीही गोष्ट करत नाही. आम्ही चौघीजणी मिळून सगळ्या गोष्टी करतो घरामध्ये, जे काही असेल ते.
तर आता नूतना तू क्रिशा त्रिशाची आणि मी आम्ही दोघी जणी मिळून आता हे सर्व साफ करणार आहोत. त्या आत्ता बाहेर बसलेल्या आहेत, क्रिशा त्रिशा खेळत आहेत त्यांच्यासोबत तिथे आहेत हॉलमध्ये, बिकॉज त्या दोघीच आहेत हॉलमध्ये त्याच्यामुळे. तर आता मी पटपट पहिली भांडी लावून घेते आहे आणि मग आम्ही भांडे घासणार आहोत. आधी सगळं ओटा पण साफ करून घेते आणि त्यानंतर आम्ही भांडे घासूया. तर हे काम करता करता क्रिशा त्रिशाला पण पाहावं लागतं, त्यांची कधी भांडणं होतात कधी खेळतात, सो त्यांच्याकडे पण लक्ष ठेवावं लागतं. सो मध्ये मध्ये आत्तू त्यांची बाहेर जाते आहे. तुम्ही पाहिलंच की मध्ये मध्ये क्रिशाची कशी रडारड चालू आहे, का रडते आहे माहिती नाही. सो येस, आता आम्ही पटकन सगळं आवरून घेतो. रात्री झोपण्याच्या आधी पूर्ण किचन किंवा ओटा क्लीन करून झोपणं किंवा क्लीन करणं हे एक दुसऱ्या दिवशी सकाळी काम करण्यासाठी एक एनर्जी असते. सो येस, आता फायनली आमची भांडी वगैरे सर्व झाले आणि ओटा पण क्लीन होईलच. होपसो तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आज थोडंसं मी वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण रोज तर नाही फिरायला जाऊ शकत किंवा रोज तर आपण अशा वेगळ्या गोष्टी नाही दाखवू शकत. जे डेली रुटीन आहे ते पण कधीतरी शेअर करू शकतो. सो आज मी ते रुटीन शेअर केलेलं आहे. होपसो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असंच भरभरून प्रेम द्या आणि किती मस्त दिसतोय माझं किचन ओटा पहा. येस, तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.